वायरस ने सिखा दिया हेल्दी लाइफ कितनी महत्वपूर्ण है। आपके फिटनेस और अच्छी हेल्थ के लिए आज ही ज्वाइन कीजिए ABS जिम, जहां है वेल इक्विपाइड इक्विपमेंट्स के साथ सर्टिफाइड ट्रेनर्स और डाइटिशियन। पूरी सुरक्षा और हाइजीन के साथ ABS फिटनेस एंड वेलनेस फिर से आपकी सेवा में शुरू है। खांडे सेंट्रल मॉल, जलगाँव। भाजपच्या सरकारच्या काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वरणगाव नगरपालिकेसाठी 25 कोटी रुपयांची पाणी पुरवठा योजना मंजूर केली होती। मात्र सत्ता बदलताच या पाणी पुरवठा योजनेला आघाडी सरकारने स्थगिती दिल्याने नागरिकांना 8 ते 10 दिवस आड पाणी पुरवठा केला जात असून त्याला आघाडी सरकार जबाबदार असल्याचा आरोप करीत ही योजना त्वरित कार्यान्वित करण्याच्या मागणीसाठी भाजपच्या वतीने वरणगाव येथील भोगावती नदीमध्ये जलसमाधी आंदोलन करण्यात आले। 100 हून अधिक महिला आणि पुरुष नदीपात्रात उतरले असून मंजूर पाणी पुरवठा योजना तात्काळ सुरू करण्याची मागणी करीत आहे। यावेळी आघाडी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात येत आहे। हे जे नगरपालिकेच्या खात्यामध्ये येऊन पडले पहिला टप्पा, तुम्ही आमच्यावर मेहरबानी करू नका, फक्त मेहरबानी आमच्या गावावर एकच करा की जे मंजूर योजना आहे त्या योजनेचं काम सुरू करण्याचा आदेश या मुख्याधिकाऱ्यांना। मुख्य अधिकारी कोणत्याही प्रकारची हालचाल करत नाहीये, त्यासाठी आपण आम्ही आज हे जल समाधी आंदोलन इथे केलं आहे। कमी जास्त झाल्या जास्त प्रशासन जबाबदार राहील। यावरही जर कधी प्रशासन जर कधी नाही मानलं तर एक मोठ्या स्वरूपाचा नगरपालिकेवर मोठा मोर्चा महिलांचा आणि नागरिकांचा इथे आणण्यात येईल। त्यावेळेस जरी कमी जास्त झाल्यास प्रशासन याला जबाबदार राहील। माझी सरकारला विनंती आहे, मुख्याधिकाऱ्यांना विनंती आहे की आपण खुर्चीवर बसू नका, आपण जनतेचे सेवक आहात। आपण तात्काळ, आम्ही तुम्हाला नवीन काही मागत नाहीये, जे मंजूर योजना आहे त्या मंजूर योजनेचं पाणी द्या, हीच आमची त्या माध्यमातून मागणी आहे। राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे यांना मी विनंती करतो की अडचण आणू नका। बाकीच्या महाराष्ट्रातल्या नगरपालिकांना तुम्ही वर्क ऑर्डर दिली आहे, वरणगावचीच वर्क ऑर्डर का आळवत आहे। वरणगावहून धर्मेंद्र राजपूत सोबत गौरी, इंडिया अब तक न्यूज, मराठी। प्रामाणिकता, शुद्धता आणि पारदर्शकतेचे प्रतीक म्हणजेच रतनलाल सी बापना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा है।